ಹೇಳಿದ್ರಿ? ಮೊಟ್ಟ 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 ಹೇಳಿದ್ ಮುಟ್ಟಿದ್ರಿ. ಸರ್ಪಸ್ ಕರಾತಾ नमस्कार मित्रों, मी धीरज गुरु स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलवरती. मित्रो, रात्री फराळ बनवलं होतं तर फराळचा व्हिडिओ आता मित्र तुम्हाला दाखवत आहे. फराळचा व्हिडिओ आणि जे मित्र प्रथम पाहत आहेत त्यांनी मित्रो सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक करा. मित्रो, रव्याचे लाडू पूर्ण झालेले आहेत. हां, रव्याचे लाडू अजून किती आहेत? तेवढे राहिलेत का ग? बेसनचे लाडू झाले तयार. येईपर्यंत बघूया कसा करते शेवटचं लाडू बेसनचे. तरी किती राहिले? एवढेच राहिले आता. किती किलोचे बनवलेस? एक किलो फक्त. एकच किलो बेसन होतं आणले. मस्त. रव्याचे लाडू झाले, बेसनचे लाडू झाले आणि आता संध्याकाळी काय करायचंय? करंजी, चिवडा, शंकरपाळ्या. सलोनी काय करते ग? शंकरपाळ्याची तयारी चालू आहे. सलोनी लसूण कशा सोलतेस? चिवड्यासाठी लसूण सोलतेस. शंकरपाळ्या तयार आहे. मग कढई ठेवलेली आहे. दिवाळीचा फराळ करण्यात मग्न आहेत सगळे. दंग आहे. तिथे लाडू ठेवलेले आहेत, बेसनचे लाडू. खुशखुशीत बनणार, खुशखुशीत ठसठशीत, खुशखुशीत. ओके, खुशखुशीत झाले आहेत अगदी मस्त. खुशखुशीत आहेत. सलोनी खान बघते. मला सलोनी खान बघते. तुला पाहिजे तर खुशखुशीत आहे. खान बघा. अबे बघा, एक मध्ये आलाय. खुशखुशीत खान बघायला. खुशखुशीत खान बघा. कसं लागतात रे? गरम आहे, गरम आहे. गरम गरम कसं लागतात रुपया? गरम रे गरम. बाई कसे आले सलोनी? सलोनी तिकडे बघ दादाला सांग. भारी गोड. कसे आले? खुशखुशीत आहेत काय? जे कसे आले? वीरला विचारा कसे आले ते. वीर कसे आले रे? मट्ट 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 आले म्हणतो वीर.
लाडू भरते दीदी पप्पा दीदी लाडू भरते मी तो खोबर किसतोय कशा साठी खोबर पाहिजे गे करंजी साठी खोबर किसतोय आणि हे असं किसायचंय बघ परत असं पण खोबर किसायचंय हे कशाला माहितीये चिवडा बनवायसाठी किसायचंय आणि हे करंजी साठी हे करंजी साठी छोटा छोटा हा किसतोय आणि हे चिवड्यासाठी असं मोठा मोठा तिकडे लाडू भरते बघ दीदी कशी मस्त दीदी जरा लाईट मध्ये बरणी यशदादा दीदी मस्त आहे टोकेरी टोकेरी खालून दादाशी रव्याचे लाडू ते भरून झाले ते रव्याचे लाडू आणि बेसनचे लाडू दीदी भरते रव्याचे लाडू बस भरून झाले दादा मग काय करते गेम खेळते दीदी मम्मीच झालं सगळं हे लास्ट होतच ना मम्मी हो संपलं चिवडा करायला कसं झालं होत मोठं झालं होत मम्मी फुसफुशीत काय करते ग शेंगदाणे शेंगदाणा आपल्याला हे करायचं आहे ना आता चिवडा चिवडा करायचा आहे ना ओके चिवडा करायसाठी चांगला शेंगदाणा लाल होतोय थोडा थोडा बरोबर ना थोडासा लालसर झाला ना आता नंतर काढायचा थोडा वेळ काय बनवतेस तू काजू आणि बदाम कुठते का बारीक कशा शंकरपाळी टाकायला याच्यात कशा टाकायला शंकरपाळी शंकरपाळी की याच्यात शेंगा शेंगदाणे झाले आता काय टाकायचं डाळ घेतेस शिवड्यासाठी मस्त की दिवाळीचा फराळ चालू आहे पाठीमाग आणि आता पोरग्यांना जरा जेवायला वाटतंय जेवायला घेते सलोनी सलोनी जेवायला बसते सलोनी सलोनी जेवायला घेते अजून फराळ तयार करायचा आहे हा काय बघतो काय बघतो रे पप्प्या वीर 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 दाढी लागते हाय हाय कापायला हवं मिक्स करू काय कमी वाटतं ते आता खोबरं ना अरे हो खोबरं टाक 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 करत करत हे भाजलेलं आहे काय खोबरं भाजलेलं आहे आता रवा भाजते करंज्याची तयारी चालू आहे आता करंजा भरूया थोडा वेळ सलोनी टपा भरून ठेवलास चिवड्याचा डबा भरून ठेवलेला आहे सगळं
मस्त झाला सर. सलोनी करंजा तू काय करते? गोळे करून देते. मम्मी लाटते वाटते है. वाव जय प्लस धर जरा व्हिडिओ कर, मी जरा एक करतो. एक नंबर काम झालेलं आहे अशा तऱ्हेने क्रिंजा चालू. तेलच नाही तापलेलं आहे. बेसनचे लाडू झाले, रव्याचे लाडू झाले, शंकरपाळी झाली बनवून, चिवडा बनवून झाला आणि आता ह्या करंजा बनवतोय. आता ही करंजा बनवतोय, जरा उशीर झालाय. एक सवा एक झालेत, मी जरा झोपतो, सकाळी लवकर उठायचं आहे. मी झोपतो अगं. झोपतो.